जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील आरोग्य उपसंचालक यांच्या कार्यालयामध्ये जाण्यायेण्यासाठीचा मार्ग ठरत आहे अपघात प्रवण स्थळ। येथून जाण्यासाठी व येण्यासाठी मुख्य मार्गावरून गेटमध्ये ये जा करणाऱ्यांसाठी पाईप टाकण्यात आलेले आहेत, परंतु या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे। अवकाळी पावसामुळे येथे पाण्याचे डबके साचले आहे, तर जाण्यायेण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप तुटल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी अपघाताचे कारण ठरत आहे। दुचाकी असेल किंवा पायी चालणाऱ्यांसाठी गर्भवती माता यांच्यासाठी हा मार्ग घातक ठरत आहे। हा मार्ग संपूर्णपणे सिमेंट टॉकेटीकरण करून दुरुस्त करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अकोलातर्फे जिल्हा संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, जिल्हा अध्यक्ष राजेश काळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, शहर अध्यक्ष राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर उपाध्यक्ष शेखर पोटदुके, प्रेम मगर यांनी आरोग्य उपसंचालक यांना निवेदन सादर केले आहे। होते त्रास गटार आहे, ते बाहेर पडतात, दिवसवाल्या बाहेर पडतात, दवाखान्यात जाण्याचा मार्ग हाच आहे। ओ पी टी आहे, इथून लय त्रास आहे लोकांना। रोड झाला पाहिजे, शाळेची मुलं जातात इथून, येते खूप त्रास। जिल्हा स्त्री रुग्णालय आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये ओपीडीसाठी जाण्या येणाऱ्यांचा मार्गामध्ये नागरिकांना व गर्भवती महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सामान्य नागरिकांसह गर्भवती महिलांना हा मार्ग जीवघेणा ठरत आहे, त्यामुळे या ठिकाणी सिमेंट रॉकेटीकरण करून हा मार्ग व्यवस्थित करण्याची मागणी करण्यात आली। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही लेडी आणि या ठिकाणी आलो असता या ठिकाणाची परिस्थिती एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे की बॅक साईडनी जे आता ओपीडी नवीन नवीन चालू केली आहे, त्या ओपीडीसाठी येणारे जे नागरिक आहेत किंवा ज्या महिला आहेत, त्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। येथील जे मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या खालील जे पाईप आहे, पाईपाचं अत्यंत दुरावस्था झालेली आहे, तरीसुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्या संदर्भामध्ये आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डांबरे साहेबांना, वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही आज निवेदन दिले। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।